श्वास घेताना श्वास जो ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साईड आणि नंतर काय काय लवकर विषाणू वायू येत असतात आणि ते हलचाली येत असतात. तर आपला जो फोकस आहे तो फोकस कसा आहे, एक आता ही दुर्बीण बघितलं दुर्बीण लहानपणी वापरले त्यामध्ये बघितले का आपल्या घरामध्ये बघितले ना. त्यावेळी आम्ही दुर्बीण एक मजा म्हणून उपयोग करायचं बरोबर ना. पार्टी उभं राहायचं तुम्हाला मनात काय करणार आणि लगेच चंदा म्हणून कारण त्याला बरोबर चटका लागायचा आणि तो चटका यायचा बरोबर आठवतो ना बालपणा. ह्या मागे हे सांगायचं कारण काय माहिती आहे, जर कंट्रोलिंगची दुर्बीण आपण एकाच वेळी ठेवली तर आजूबाजूला जे आलेले काही 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 काय कुठले प्रकार असं काय असेल तर ती दुर्बीण बाजूला हटकाव देत नाही. पण ती जर स्टेज आली कुठे ते कागदावर दुर्बीण पकडली बरोबर ना आणि कंटिन्यू ठेवली स्थिर ठेवली तर तो रिझल्ट येतो. रिझल्ट येतो म्हणजे कागद जळायला लागतो, लागतो की नाही जळायला लागतो कारण तो फोकस आहे. असा फोकस आपल्या व्यवसायामध्ये आपल्या डीएसमध्ये काही कुठल्या गोष्टीमध्ये पाहिजे किंवा फोकस नसेल काय होणार नाही. फोकस म्हणजे कसा तुम्ही फोकस ठरला ना त्यामुळे तुम्हाला आजमध्ये प्रलोभन येणार, त्याच्यामुळे सगळी प्रलोभन आज तुझी माणसं येणार तुमचे दुसऱ्या कुठे लोक येणार आणि कुठलं काय सांगा येणार तुम्हाला ते प्रलोभन असतं. त्याच्यामुळे विसर्गात ते तुमच्या मागे फिरत असतात. पण तुमचा कसं असतं तर फोकस असतो की मला हे हा व्यवसाय मला आवडला आहे आणि माझा बिलीफ सिस्टम माझ्या व्यवसाय झाली आहे तर मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टी काही कोणी आलं तर मला काहीही फरक पडणार नाही. मग आता तो फोकस असतो, फोकस कुठे आपल्याला हलू द्यायचा आहे. आपला जो फोकस हल्ला तर आपण गेलो. कसं असतं आपण कुठे लिहिलं असतं ना दुर्घटना काय म्हणतात, दुर्घटना घडली काय नजर 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 घडली तो दुर्घटना घडली असा म्हणतो. कसा फोकस हटातो तर खटा आणले बरोबर म्हणजे काय होऊ शकतो. तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये कुठलीही गोष्ट द्या आपला फोकस जर तुम्ही कुठल्या गोष्टी पकडला ना तर तो हटायला घेऊन जाता. फोकस खूप महत्वाचा आहे कुठल्या गोष्टीला. आता दुसरी गोष्ट म्हणलं की फोकस का महत्वाचा आहे, कारण कसं असतं की तुम्ही जर एखादी गोष्ट विचार करायला लागली मला हे करायचं आहे तर ती थोडं ब्रह्मांड आहे ना तुमच्या तुमच्या बरोबर तो फिरतो फिरायला लागत कारण तुम्ही तो फोकस हलवत नाही त्यांना ते तिकडे ते सगळं वाट तुमचे जे वाट आहे ना जो बिघडल्या वाटा तर त्या पुढे जातात असं झालं काय तुम्ही ह्या मागायला जात कारला पण ते काय कधी जेव्हा तुम्ही सिरियसली होता आणि सिरियस घेतात त्यावेळी तुम्हाला तो प्रतिस्पर्धा येणार प्रत्यय येणार अदरवाइज तुम्हाला येणार नाही. तुम्हाला समजा कुठल्या कंपनीचे माणसं आलेले तुम्हाला त्याचं झटकवलं नजर हटली तुम्ही का तुम्ही परत तो दहेकला दहेकला म्हणजे परत तो रहा झाला परत तुम्हाला यायला खूप रिकवर यायला खूप भरपूर का काय करा अशा लोकांनी तुम्हाला जपून मागायचं आपण तुम्हाला भेटून घ्यायचे आलो फक्तने हजार प्रकारचे असतात छोट्या मोठ्या त्यांना काही करायला नसतं ते त्यांना गोंधळ तुम्ही गेलेलं असतात त्या भरलेलं असतं आपण आपण ते नशीब भरलो तर त्यांना ते माहीत नसतं लोकांना तर छोट्या छोट्या कंपनी घेऊन येणार गाड्या दाखवणार घोडे दाखवणार सगळे लाखांना तुम्हाला आणि म्हणा आपल्याकडे जॉईन व्हावं तुम्ही त्या म्हणतात घरा एक घरा सगळं घटक लागतं तुम्ही आवडलं अशा ठिकाणी आपलं फिरायचं नाही. बघा सगळ्या कंपन्यांमध्ये कसं आहे जो तो कंपनी येतो तो शेवटी अल्टिमेट काय देतो आपल्याला पैसा देतो काय दुसरा काय देतो तुम्हाला पैसा सांगतो पैसाच देतो बरोबर. तो पैसा जर तिथे वेगवेगळे आणि इथे जर मिळत असेल आणि इथे तुम्हाला हेल्थ मिळत असेल वेल्थ मिळते आणि आरोग्य हॅपीनेस मिळत असेल तर तुम्हाला तो का नको आहे बरोबर ना. हेल्थ वेल्थ हॅपीनेस एका काठामध्ये असेल तर मला डिफिकल्ट जायची काय गरज आहे का आहे गरज नाही. माझा हा प्रश्न संधी आपल्या व्यवसाय मोठा व्यवसाय मिळाला एक सुंदर व्यवसाय मिळाला त्या कंपनी मंत्री सुरू झालेली आहे कंपनीला आता प्रूव्ह व्हायची गरज आहे काही ना प्रूव्ह झालेली आहे. हा देशामध्ये 180 च्या वरती किती 190 असतो त्या 190 च्या वरती ती कंपनी कंपनीला गेलेला आहे त्या कंपनीबद्दल आपल्याला काही डाऊट घ्यायचं की काय आहे आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम काय आपल्याला आपण फोकस करत नाही आपण कुठल्याही गोष्टीला फोकस करायला प्रयत्न केला आणि फोकस ठेवला तर मला तुमचे हे होते होते की नाही तुझी कगवती होते की नाही कगवती होणार. त्यामुळे मला समजायला की ह्या गोष्टीतून तिथे ठेवू ना की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा एक फोकस ठेवा स्वतःचा फोकस ठेवा तुम्हाला हे हे करायचं ह्या टायमाला करायचं करायचं टाइम बाइंड टाइम बाउंड टाइम करून घ्या प्रत्येक गोष्टी टाइम बाइंडिंग पाहिजे त्या डिसेंबर मध्ये हे करायचं किंवा कुठल्या ते क्वार्टर मध्ये हे करायचं किंवा कुठल्या डिसेंबर मध्ये ह्या स्टेटला आले असेल त्याला आपला फोकस बाइंड येईल. आपण स्वतःला बांधून घ्यायचं आपण स्वतःला बांधून नाही घेतो तर प्रॉब्लेम होणार. तुम्हाला माहिती आहे ना क्रिकेट खेळताना किंवा बॉली भरताना फुटबॉल खेळताना फुटबॉल खेळताना समजा आपल्याला ते गोल ते दोन गोल असतात मागे ते जर नसेल एक गोल जर नसेल तर गोल करू शकतो माणूस नाही करू शकतो बरोबर म्हणजे काय तुम्ही गोल दिलेला आहे तुम्हाला तर आपण गोल करू शकतो तसं तुमच्याकडे फोकस आहे आपला की त्या तिकडून गोल मिळत आपलं गोल होणार म्हणजे आपला जो बिझनेस आहे तो पण एक फोकस नाही कितीही काही बाधा आले काही आले तर आपण एकनिष्ठ राहून त्या व्यवसायाची एकनिष्ठ आहे. त्यामुळे मला हेच माझ्या शेवटी झालं असं की दिवाला दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही टॅक्स म्हणजे आला आणि मी जर चुकलो जर असलो मग हे आपल्याला तरी प्रशांत साहेब आणि विषया प्रवास यांनी जे घडून आणलंय त्याबद्दल जोरदार थँक्स आणि काया काया.
आम्ही कसं करतो आपण आले काय गोष्टी येऊ शकत नाही कारण त्याच्या पुढील लागणार मॅटर आहे त्यामध्ये मालूम नाही की आपण ठीक आहे आम्ही करू सगळ्यांना एकदा परत मी थँक म्हणतो आणि माझ्या गदा घेतो कारण काय करतो काय काय बोलतो गोष्टी बघायच्या आहेत थँक्यू मॅम थँक्यू मॅम आपला वेळ दिला.